शाब्दिक उदाहरणे. खाली दिलेल्या उदाहरणांचा नीट अभ्यास करून आपण समजून घेऊ. शाब्दिक उदाहरणात जर शिल्लक, बाकी उरले, किती जास्त, किती कमी अशी विधाने वापरली असतील तर वजाबाकी ही क्रिया करावी. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्याकडे 37,594 रुपये आहेत. त्याला ट्रॅक्टर विकत घ्यायचा असून ट्रॅक्टरची किंमत 2,34,698 रुपये इतकी आहे. तर त्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी किती रुपये कमी आहेत? दिलेली माहिती. शेतकऱ्याजवळ असलेली रक्कम आहे 37,594 आणि ट्रॅक्टरची किंमत आहे 2,34,698 रुपये. तर या गणितामध्ये आपल्याला शेतकऱ्याला किती रुपये कमी पडले आहेत ते काढायचे आहे. यासाठी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करावी लागेल. तर चला वजाबाकी करू. 23,04,698 म्हणजे ट्रॅक्टरची किंमत वजा 37,594 शेतकऱ्याकडे असलेली रक्कम. तर यांची वजाबाकी केली असता 1,97,104 रुपये शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी कमी पडत होते. एका सहकारी संस्थेने 9,54,393 रुपये एवढा निधी शाळेसाठी दिला. शाळेने 6,39,538 रुपये बांधकाम खर्च केला व उरलेल्या रकमेचे प्रयोगाचे साहित्य घेतले. तर प्रयोगाच्या साहित्याची रक्कम किती होती? दिलेली माहिती. 9,54,393 रुपये सहकारी संस्थेचा निधी. 6,39,538 रुपये शालेय बांधकामाचा खर्च. काय काढायचे? प्रयोगाच्या साहित्याची किंमत. काय करावे? एकूण निधीतून बांधकामासाठी झालेला खर्च वजा करावा. 9,54,393 हा आहे सहकारी निधी वजा 6,39,538 हा आहे बांधकामाचा खर्च. अशा प्रकारे शाळेने एकूण 3,14,855 रुपयांचे प्रयोगाचे साहित्य घेतले.